नमस्कार. पोटामध्ये उजव्या बाजूला वेदना होणे, त्याचबरोबर पाठीमध्ये वेदना होणे आणि मळमळ उलटीसारखे संवेदना जर आपल्याला होत असतील तर तुम्हाला कदाचित पित्ताशयामध्ये खडे झाले असतील. पित्ताशयामध्ये खडे होणे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन्सलाच मेडिकल लँग्वेजमध्ये कोलिलिथियासिस असं म्हणतात. पित्ताशयामध्ये हे जे खडे असतात हे कसे काय बरे तयार होतात असा प्रश्न आपल्या सगळ्यांना स्वाभाविकपणे पडत असतो आणि याचं नेमकं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आंबले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आपल्याला जर पित्ताशयामध्ये खडे कसे तयार होतात हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पित्ताशय आपल्या शरीरामध्ये नेमकं कुठं असतं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपण जे काही अन्नपदार्थ खातो ते अन्ननलिकेमार्फत आपल्या आमाशयामध्ये जात असतात आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला आपलं यकृत असतं म्हणजेच लिव्हर. आमाशय आणि यकृत यांच्या मध्यभागी एक हिरव्या रंगाची छोटी बॅग असते आणि त्यालाच गॉल ब्लॅडर असं म्हणतात. हे जे गॉल ब्लॅडर असतं याला एनलार्ज करून जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने गॉल ब्लॅडरची रचना असते. हे प्रामुख्याने आपलं पित्ताशय असतं की यामध्ये आपल्या लिव्हरमधून येणारं जे बाईल असतं ते स्टोअर केलं जातं आणि त्यानंतर पचनासाठी ते बाईल CBD द्वारे म्हणजेच कॉमन बाईल डक्टद्वारे पुढच्या पचनासाठी पाठवलं जातं. हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये आणखी व्यवस्थितपणे समजून घेऊया. तर लिव्हरला एनलार्ज केल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला जी गॉल ब्लॅडरची पिशवी असते म्हणजेच पित्ताशय असतं या हिपॅटिक डक्टद्वारे ते बाईल यामध्ये उतरत असतं आणि या पित्ताशयामध्ये केवळ ते बाईल किंवा पित्त काही ठराविक टायमापर्यंत स्टोअर केलं जातं. जेव्हा आपण काही कुठल्या पद्धतीचे अन्नपदार्थ खात असतो आणि हे अन्नपदार्थ जेव्हा पचायला फार जड असतात किंवा त्याच्यामध्ये अतिरिक्त मसाल्याचा वापर असतो किंवा असे अन्नपदार्थ की ज्यांना पचनासाठी एक्स्ट्रा बाईलची गरज असते त्यावेळेस पित्ताशय कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ह्या पित्ताशयातील ज्यूस जो आहे किंवा बाईल जो आहे तो कॉमन बाईल डक्टद्वारे आपल्या छोट्या आतड्याच्या एका भागामध्ये म्हणजेच डिओडिनममध्ये उतरला जातो. ज्यावेळेस कॉमन बाईल डक्टमध्ये आपलं पित्त उतरत असतं त्याचवेळेस आपल्या स्वादुपिंडाद्वारे म्हणजेच पॅनक्रियासद्वारे तयार होणारं इन्सुलिन किंवा त्यामध्ये तयार होणारे काही एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स असतात ते देखील डिओडिनममध्ये येत असतात आणि याच ठिकाणी आपल्या छोट्या आतड्यातील पचनाची सुरुवात होत असते. यालाच आणखी व्यवस्थितपणे जर आपल्याला पाहायचं झालं तर यामध्ये रिव्हर्स फ्लो होत असतो. पित्ताशय हे केवळ एक स्टोरेज ऑर्गन आहे. पित्ताशय एक हॉलो स्ट्रक्चर असतं की त्यामध्ये आपल्या लिव्हरने तयार केलेलं जे पित्त असतं ते स्टोअर केलं जातं. हे ठराविक टायमापर्यंत स्टोअर केलेलं ज्यावेळेस पित्त असतं हे ज्यावेळेस पचनासाठी त्याची गरज असते त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि हे पूर्ण लिक्विफाय स्वरूपात असलेलं पित्त जंप घेतं आणि कॉमन बाईल डक्टद्वारे बाहेर येत असतं. परंतु जर अशा काही पचनाच्या संबंधीच्या आपल्या तक्रारी असतील आणि ह्यामध्ये तयार झालेलं पित्त पूर्णपणे बाहेर आलं नाही किंवा बाईल पूर्णपणे एम्प्टी झाला नाही तर तो त्या ठिकाणी स्टोअर केला जातो आणि त्यातूनच कदाचित आपल्या स्टोन्सची उत्पत्ती होत असते. मग ही उत्पत्ती नेमकी कशा पद्धतीने होत असते तर या ठिकाणी जे स्टोअर झालेलं बाईल असतं यामधील प्रमुख कॉन्स्टिट्युएंट म्हणजे प्रमुख घटक जो असतो तो असतो कोलेस्ट्रॉल. यापासून पित्ताशयामध्ये जे स्टोअर केलेलं पित्त असतं किंवा बाईल असतं हे कोलेस्ट्रॉलपासून बनलेलं असतं आणि ते पूर्णपणे बाहेर न निघाल्यामुळे किंवा त्या तयार होणाऱ्या पित्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल असतो त्यामुळे त्याचे छोट्या छोट्या दगडांमध्ये किंवा स्टोन्समध्ये रूपांतर होत असतं आणि हे ज्यावेळेस स्टोन्स जे असतात हे मोबाईल असतात म्हणजे हे सारखे फिरत असतात. परंतु जर ते एकत्रितपणे एकत्र आले तर त्यापासून एखादा मोठा स्टोन तयार होतो आणि त्यालाच कोलिलिथियासिस किंवा गॉल ब्लॅडर स्टोन असे म्हणतात. गॉल ब्लॅडर स्टोनमुळे ज्यावेळेस पित्त बाहेर येत असतं त्याच्या प्रवाहामध्ये ह्या स्टोन अडकल्यामुळे अडथळा निर्माण होतो त्यामुळे पित्त व्यवस्थितपणे बाहेर येत नाही आणि त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णाला पोटामध्ये उजव्या बाजूला तडस लागल्यासारखी वेदना होत असते. अगदी या ठिकाणी वेदना होत असते आणि ती वेदना मागे खांद्याच्या बाजूला देखील जात असते. मळमळ उलटीसारखी संवेदना होत असते आणि ही संप्राप्ती जर जास्त दिवस चालू राहिली तर त्यातून त्याला जॉन्डिस देखील उत्पन्न होऊ शकत असतो. त्यामुळे या स्लाईडमध्ये आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं की आपल्या पोटामध्ये किंवा पित्ताशयामध्ये खडे नेमके कसे तयार होत असतात आणि हे खडे ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये किंवा पित्ताशयामध्ये तयार होत असतात त्यामुळे आपल्या पचनाची क्रिया मंदावते आणि त्यातून पोट फुगणे, गॅसेस होणे, पोटामध्ये सतत तडस लागल्यासारखी संवेदना असणे अशा पद्धतीची लक्षणं देखील उद्भवत असतात. बऱ्याच जणांना त्यांच्या पोटामध्ये पित्ताचे स्टोन आहेत हे माहिती देखील नसतं. अचानकपणे रुटीन जेव्हा सोनोग्राफी केली जाते त्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये स्टोन हे त्यांच्या निदर्शनास येत असतं. बऱ्याच लोकांना पोटामध्ये वेदना राहून होत असतात परंतु सोनोग्राफी करण्यापर्यंत ते पोहोचत नाही. तर मग जर तुम्हाला तुमच्या पोटामध्ये वारंवार वेदना होत असतील आणि त्याचं नेमकं कारण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यातील एक कारण कदाचित तुमच्या पित्ताशयातील स्टोन देखील असतील आणि याचं निदान करण्यासाठी एक अल्ट्रासोनोग्राफी एक व्यवस्थित उत्तम इन्व्हेस्टिगेशन आहे की त्याच्यामार्फत तुम्ही तुमच्या पित्ताशयातील खड्यांचं निदान करू शकता.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्ताशयामध्ये खडे नेमके कसे तयार होतात हे आपण पाहिलं. यासंबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.